अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील घाटलाडकी ब्राह्मणवाडा शिरजगाव कसबा करजगाव निंभोरी पिंपरी कुर्हा सरापूर आदी भागात अवकाळी पावसामुळे जोरदार गारपीट झाल्यानं संत्रा गहू ज्वारी बाजरी मका आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी शेतीच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. सकाळी चांदूर बाजार तालुक्यातलं कुर्हा करजगाव थुगाव पिंपरी आणि लाखनवाडी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. एक वेळा नाही तर दोन तीन वेळा झाली. आणि सर्वात महत्वाचं संत्र्याचं खूप नुकसान झालं. म्हणजे साधारणतः आवळ्यासारखं बोरासारखं जे संत्र धरलेलं आहे ते सगळे संत्र खाली पडले. आणि जे खाली पडले नाही ते त्यालाही गार लागलेली आहे. आणि त्याच्यामुळे 80-90% फळं हे गळणार आहे. पाण्यासुद्धा गळलेलं आहे त्याच्यामुळं झाडालाही इजा झाली आहे. एवढंच नाही तर मका गहू कांदा आणि उन्हाळी ज्वारी या सगळ्या गोष्टीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि मी आज जिल्हाधिकारी घरून निघालो तेव्हाच जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याशी बोललो. त्यांनी आदेश दिलेले आहे की ताबडतोब सर्वेक्षण करायचे. आणि महसूल मंत्र्यांशी सुद्धा मी बोललो सर्वेक्षण करायचं आहे. जर का तलाठी इलेक्शनच्या कामात असेल तर कृषी सहायकांनी पूर्ण करायचं आहे. कृषी सहायक कृषी अधिकारी तलाठी यांनी सर्वेक्षण करून ताबडतोब ते सबमिट करायचं आहे. आणि 80% वर सगळं जे जे पीक होतं त्या त्या ठिकाणी गारपीट झालेल्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून मी पाहणी करण्यासाठी आलो. हे बोबडे यांचं शेत आहे, मेहरेंचं शेत आहे, कुठे किती मेहरेंचं शेत आहे. आणि आपण इथे पाहतोय या संत्र्याचे पानं सुद्धा गळले आणि संत्र सुद्धा गळलेले आहे. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. अमरावती जिल्ह्यामध्ये आज सकाळी अवकाळी पावसासह मुसळधार पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे चांदूर बाजार तालुक्यातील अनेक गावांना या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. या गारपिटीमुळे कापणीला आलेला गहू जमीनदोस्त झाला असून गव्हाच्या पिकांमध्ये पाणीच पाणी दिसून येत आहे. तर संत्री सुद्धा मोठ्या प्रमाणात खाली कोसळले असल्यानं संत्री उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या संदर्भात प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी संत्री बागेत नुकसानीची पाहणी केली. नवीन वर्ष शेतकऱ्यांवर मोठा आघात झाला आहे. संत्री उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं, सर्वेक्षण करून पीक विमा मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. खर तर संत्र्यासाठी काही धोरण नाही आहे. आणि दुसरं हे मरण जे आहे हे निसर्ग नैसर्गिक मरण मी पाहतोय. ह्या पट्ट्यामध्ये नेहमी ही गारपीट होते. मला वाटतं एक तर प्रस्ताव असा गेला पाहिजे का हा गारपीटग्रस्त भाग म्हणूनही घोषित करणं गरजेचं. गेल्या 4-5 वर्ष पाहतो सातत्यानं इथं ही गारपीट होत राहतं आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यासाठी इथे प्रचंड नुकसानीचं असतं. हेक्टरी 10 लाखाचा जाणारा बगीचा लाता 1 लाख तर सोडा, पैसे तर शून्यच भेटन, पण संत्र्याच्या झाडाचं झालेलं नुकसान कसं भरून निघेल हाही मोठा प्रश्न आहे. आणि याच्यासाठी पंचनामे आम्ही कलेक्टरशी बोललो, तहसीलदाराशी बोललो, त्यांना मॅसेज पण केले, ते पंचनामे करून पाठवणार, पण भेटणारी मदत काही फार मोठी नाही. 14,000 रुपये हेक्टरी विमा भरायचा आणि 40,000 रुपयाची 20-40,000 मदत करायची हे मला वाटते टिंगल आहे. याच्यात बदल केला पाहिजे. काही काही बदल केंद्र सरकारवरून जे काही होतात ते करणं. आता जूनमध्ये नवीन टिगर ठरणार आहे. करजगाव आता टिगरमध्ये येत नाही आहे, त्याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागेल. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. नागपूरची धरती आणि नागपूरच्या कलाकारांसह तूच माझी साक्षी चित्रपट बनून तयार झाला आहे. 2015 साली या चित्रपटाच्या निर्मितीस सुरुवात झाली. मात्र बऱ्याच अडचणीमुळे या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात येत होतं. त्यातच कोरोनामुळे देखील चित्रपट तयार होण्यास विलंब झाला. मात्र चित्रपटाचे निर्माते विलास गाडगे यांनी धीर न सोडता आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून शेवटी हा चित्रपट तयार केला. आता मी शेतीच काम करणार, तरी शेतात काम करायची कसली लाज. शेवटी मीही एका शेतकऱ्याचाच मुलगा आहे ना बाबा. शेतातले संपूर्ण पीक करपलेले, 5 दिवस झाले पेरणी होऊन अजूनपर्यंत पावसाचा थेंब सुद्धा आला नाही. स्त्री अत्याचार,
लहान मोठ्यांचा भेदभाव आणि विविध प्रकारचे सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट नागपूर, विदर्भ सह मुंबई आणि इतर जागी शूट करण्यात आला आहे. किती ठिकाणी गेलो पण नोकरी मिळतच नाही, काय करावं काही कळत नाही. एकदा का रामूला नोकरी मिळाली ना तर आपल्याला आसरा होईल. माझ्या जवळचे दागिने घेऊन जा, त्याचे जेवढे पैसे येतील तेवढे देऊन टाक. या चित्रपटाचे मुख्य कलाकार नागपूरचे असून विलास गाडगे यांनी त्यांच्याकडनं कमालीची मेहनत करून घेतली आहे. चित्रपटाची गाणी देखील अतिशय लोकप्रिय होत असून हिंदी चित्रपटांना टक्कर देणारा चित्रपट सिनेमा रसिकांसाठी तयार झाला असल्याचं मत विलास गाडगे यांनी व्यक्त केलं. विदर्भाच्या चित्रपट प्रेमींनी या चित्रपटास भरभरून प्रतिसाद द्यावा अशी आशा निर्माते विलास गाडगे यांनी व्यक्त केली. एक आजचा जो दिवस आहे गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. माझा जो चित्रपट आहे तूच माझी साक्षी, हा चित्रपट पूर्वी आम्ही एक डॉक्युमेंटरी एका तासाचा बनवून करण्याचं ठरविलं होतं आणि आम्ही तो पिक्चर केला पण होता. परंतु 2016 आम्ही या चित्रपटाचं चित्रीकरण सुरुवात केली आणि त्यानंतर पहिलं शेड्यूल आमचं 2016 झालं, त्यावेळेस नोटबंदी झाली. दुसरं शेड्यूल आम्ही 2017 केलं आणि त्याच्यानंतर तिसरं शेड्यूल आम्ही 2020-21 केलं. वर्धेमध्ये लोणारला शूटिंग झालं, औरंगाबादच्या आजूबाजूच्या परिसरात काही शूटिंग झालं, काही वर्धेमध्ये शूटिंग झालं, अशा प्रकारे याचं शूटिंग पार पडलं. परंतु हा जो गेल्या 6-7 वर्षाचा जो कालावधी मनामध्ये जो गॅप झाला याचं कारण आपल्यालाही माहीत आहे, कारण की 2012-13 आपण माझा इंटरव्ह्यू घेतला होता आपल्या चॅनलवरती, त्यावेळेस खूप मोठे ड्रॉबॅक आले होते आणि सोट्याची कमाल गोट्याची धमाल हा चित्रपट मी त्यावेळेस केला होता. त्यावेळेस त्या चित्रपटाची हार्ड डिस्क करप्ट झाली, मी त्यावेळेस बर्बाद झालो होतो. परंतु या चित्रपटाला पुन्हा नव्याने मी नव्या जोमाने काम हातात घेतलं, बऱ्याचशा लोकांची मदत घेतली. मदत म्हणण्यापेक्षा पुन्हा एकदा कर्जबाजारी होऊन हा चित्रपट करण्यास मी सुरुवात केली आणि मी याचं सुरुवात करत असताना बऱ्याचशा गोष्टीला मला सामोरं जावं लागलं, कारण की पैसा म्हटल्यानंतर साहजिकच हा कोणीही पैसा आपला सोडणार नाही. जसा जसा पैसा माझ्याकडे येत गेला, माझा एक व्यथा शेतकऱ्याची हा जो चित्रपट आहे हा ग्रामपंचायत लेवलवर मी चालवत होतो, त्याची काही मदत, काही प्रायव्हेट जे सावकार असतात अशा लोकांची मदत आणि अशा बऱ्याचशा लोकांचं कर्जबाजारी होऊन मी हा साक्षी पिक्चर म्हणजे शपथ या मायभूमीचा चित्रपट पूर्वी ठरवला होता. त्याच्यानंतर मग मी ठरवलं की हा चित्रपट डॉक्युमेंटरी करण्यापेक्षा आपण मोठा करायचा आणि या चित्रपटाचं नाव मी तूच माझी साक्षी ठेवलो आणि ह्या तूच माझी साक्षी आता 31 मेला 2024 आम्ही प्रदर्शनी करायचं ठरवलेलं आहे. सर, काय चित्रपटाची पार्श्वभूमी आहे, काय बेस आहे चित्रपटाचा आणि प्रेक्षकांनी का म्हणून चित्रपट बघायला? सांगायचं तात्पर्य म्हणजे असं, या चित्रपटामध्ये आपण बघतो आज खेड्यातली परिस्थिती बऱ्याचशा ठिकाणी, आज यवतमाळ जिल्हा म्हणा किंवा बीड जिल्हा म्हणा किंवा महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा ठिकाणी आजच्या तारखेमध्ये सुद्धा शेतकरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या करतो आहे आणि या चित्रपटामध्ये नेमकं मी तेच दाखवलेलं आहे की मरायचं नाही तर लढायचं, हा एक मी संदेश दिला आहे. कारण की मी गेल्या 15-20 वर्षापासून मी सुद्धा माझ्या घरी सुद्धा एक छोटी मोठी शेती आहे आणि मी प्रत्येक गावकऱ्यांपर्यंत जाऊन मी एक गावकऱ्यांचं एक ऑब्झर्वेशन केलेलं आहे, मी तिथल्या लोकांची मुलाखती घेतलेली आहे, त्या लोकांनी मी जवळून पाहिलेलं आहे की शेतकरी हा कुठंतरी कमजोर कशामुळे पडतो, कुणाच्या शेती पिकत नाही, कुणाची शेती पिकली तर त्याला भाव मिळत नाही, जर भाव मिळाला तर कुठं पाणी येतं तर कुठं पाणी पीक वाहून जातं आणि अशा वेळेस सावकारांच्या कर्ज घ्यावं लागतं, बळी पडावं लागतं, बँका त्रास देतात आणि अशा वेळेस माणूस कुठंतरी आहारी जातो, आहारी गेल्यानंतर त्याला एक वेगळंच व्यसन लागतो आणि ते व्यसन लागल्यानंतर माणूस कुठंतरी त्याचं मन दुखतं, त्यानंतर जे समाजकंटक लोक असतात त्याला समाजात जगू शकत नाही, त्यावेळेस तो हताश होतो आणि आत्महत्या करतो. परंतु मी ठरवलं या चित्रपटाच्या माध्यमातून का आत्महत्या करणे आता हे एक पर्याय नाही, आपण आत्महत्या करायची नाही तर समाजासोबत लढायचं, समाजासोबत लढून आपल्याला एक न्याय मिळवायचा आहे आणि या चित्रपटाच्या माध्यमातून लोक याच्यामध्ये त्रिभुवन हत्या, स्वच्छता भारत अभियान, मुली म्हणजे ज्याप्रमाणे आता आजच्या तारखेत बघतो आपण की मुलगाच पाहिजे, मुलगी नाही पाहिजे, असे सुद्धा बरेचसे संदेश आणि माणुसकी कशी असायला पाहिजे या चित्रपटात त्यांनी मांडणी केलीच आहे. परंतु आज आपण बघतो समाजामध्ये की गर्व आणि श्रीमंत, जातवाद जातपात तंटामुक्त या प्रमाणचे हे जे फारसे असे विषय आहेत हे खूप मोठ्या प्रमाणे ग्रामीण भागामध्ये गाजत आहेत, ते याला कुठेतरी आळ बसला पाहिजे. म्हणून एक छोट्या घरची जरी मुलगी असेल पण तिचं काही विचार नाही का, ती सुद्धा मोठ्या घरचं स्वप्न बघू शकत नाही का, ती स्वप्न बघू शकते.
परंतु आज समाजकंटक लोक म्हणा किंवा गर्भश्रीमंत लोक आजही गरिबांच्या मुलीला अपनावण्या म्हणजे तिला त्याला वाटत नाही की आमची सून व्हावी का म्हणून. परंतु या चित्रपटामध्ये मी असं दाखवलेलं आहे की जर मुलगा त्या मुलीच्या घरी जातो आणि तिला म्हणतो पळून जा, तर मुलगी म्हणते की नाही मी घरची गरीब जरी असली तर मी स्वाभिमानी आहे म्हणून मी पळून जाऊन लग्न करणार नाही. आणि तो मुलगा तिच्यासाठी आपलं घर सोडून येतो. घर सोडून आल्यानंतर ती मुलगी त्याला सांगते की नाही आता मी जे आहे मी खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभे, तू काहीतरी करून दाखव तेव्हाच मी तुझ्याशी लग्न करेल. आणि सर्व समाजाचा जातीभेदाचा विचार न करता ती मुलगी त्याला समोर जाते, मुलगी त्याला मदत करते, मुलगा त्याची मुलगा तिच्यासोबत लग्न करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या आईवडिलाची याच्यामध्ये खूप मोठा विरोध असतो आणि फार वेगळ्या प्रकारची पार्श्वभूमी या चित्रपटामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कलावंत कुठचे आहेत सरकार या चित्रपटामध्ये? जर कलावंताचा विचार केला तर बरेचसे कलावंत आपले विदर्भातील आहे, नागपूरचे आहे, भंडाऱ्याचे आहे, गडचिरोलीचे आहे, आणि खास करून ज्या ठिकाणी लोणार तालुका, लोणार जिल्हा, बुलढाणा या ठिकाणचे बरेचसे कलाकार या चित्रपटामध्ये त्यांनी सुद्धा काम केलेलं आहे. फार उत्तम प्रकारे त्यांनी अभिनय केला तिथल्या कलाकारांनी. या ठिकाणी नागपूरचे सुद्धा कलाकार काही औरंगाबादचे आहेत, काही जालन्याचे आहेत, काही मुंबईचे, असा सर्व महाराष्ट्रातील सर्व कलाकारांना घेऊन आपण काम केलेलं आहे. आज जर कलाकारांचा जर आपण विचार केला म्हटलं बरं झालं, आपण एक चांगला प्रश्न केला, तर 7 वर्षाचा कालावधी झालेला आहे. बरेचशा कलाकारांचे कॉन्टॅक्ट नंबर उठलेले आहेत. ज्या हिरोईन्स होती आता तिचं लग्न झालेलं आहे, काही बाल कलाकार होते ते सुद्धा कलाकार मोठे झालेले आहेत, आणि काही काही कलाकार आजही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. त्यांना असं वाटते का, त्यांना असं वाटत होतं का, हा जो चित्रपट आहे 7-8 वर्षाचा कालावधी झालेला आहे, हा चित्रपट आता मार्केटला येणारच नाही आणि या चित्रपटाची आशा करणं बेकार आहे. आता त्याच्यामुळे सर्व कलाकारांनी आणि बऱ्याचशा लोकांनी सुद्धा याची आशा सोडली होती. परंतु मी कर्जबाजारी झालेला माणूस या चित्रपटासाठी मी या चित्रपटाची आशा सोडली नव्हती, कारण की मला माहीत आहे एखाद्या व्यक्तीचा जर पैसा घेतला तर तो कशाप्रकारे फोनवर टॉर्चर करतो, कशाप्रकारे शिव्या गळ्या करतो, त्या सर्वांना तोंड देऊ या चित्रपटनी पुन्हा नव्याने मार्केटला आणण्याचा प्रयत्न केला आणि मी आणतो. आज जर आपण जर एक आपली छोटीशी बाजू जर एखाद्या नातलाकासमोर जर सांगतो म्हटलं किंवा आपल्या जवळच्या भाऊबंदींना सांगतो म्हटलं किंवा आपल्या भगिनींना सांगतो म्हटलं किंवा जवळच्या नातलाकाला सांगतो म्हटलं, अशा वेळेस नातलाकसुद्धा आपल्या जवळचे नातलाक दूर जातात. त्याचं कारण असं आहे की त्यांना असं वाटते का रे बाबा हा तर पहिलेच बर्बाद झालेला माणूस आहे, कुठं याच्या नांदी लागायचं, कुठं याला फोन करायचा, कुठं याला आपण उगाच याला जवळ करायचं. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर. विकासाची दृष्टीच नसलेले काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते जनतेची दिशाभूल करून मत मागतात ही नवीन बाब नाही, मात्र आता तर सारी हद्दच पार करत सुधीर भाऊंच्या भाषणाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल करून काँग्रेसनं त्याची संकुचित आणि कपटी मानसिकता दाखवली आहे असा घणाघाती आरोप करून या कृतीचा निषेध भारतीय जनता पक्षाचे नेते देवराव भोंगडे यांनी केला. सोमवारी 8 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशाल जाहीर सभा चंद्रपुरात पार पडली. या सभेमध्ये चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा क्षेत्राचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार श्री सुधीर मुनगंटीवार यांचे जोरदार भाषण झाले. या भाषणाचा अर्धवट व्हिडिओ काँग्रेसकडनं व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. काँग्रेसच्या या कृतीचा श्री भोंगडे यांनी परखड शब्दांत समाचार घेतला. चंद्रपूर, वणी आणि लोकसभेचे भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी 8 एप्रिलच्या विराट जाहीर सभेमध्ये बोलताना काँग्रेसने जे त्यांच्या पोस्टरवर लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीची लढाई असा जो उल्लेख केला त्यावर भाष्य करताना सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी काँग्रेसच्या राजवटीमध्ये आणीबाणीचा काळ असेल, 1984 शीख दंगली असेल, इतर दंगलीमध्ये जनतेवर कशा प्रकारचा अमानवी अत्याचार झाला हे जनतेसमोर मांडलं. खर तर काँग्रेसला लोकशाहीबद्दल बोलण्याचा म्हणत अधिकारच नाही, परंतु काल काँग्रेसने त्या संदर्भातला पूर्ण व्हिडिओ हा न टाकता फक्त स्वतःच्या सुईचा 23 सेकंदाचा व्हिडिओ हा समाज माध्यमावर प्रकाशित केला. खर तर मी आपल्याला सांगू इच्छितो या जिल्ह्याच्या विकासामध्ये नेहमी सुधीरभाऊंनी पुढाकार घेतला, या जिल्ह्याचे विकास पुरुष म्हणून या जिल्ह्यातील जनतेने त्यांना मान्यता दिली आणि काँग्रेस मात्र हे विकासापासून कोसों दूर आहे आणि म्हणून काँग्रेसला स्वतःच्या पराभवाची भीती सतावत आहे आणि या भीतीपोटी अशा प्रकारचे चुकीचे व्हिडिओ या व्हिडिओला पूर्ण न टाकता स्वतःच्या सोयीचा व्हिडिओ टाकून जनतेला भ्रमित करण्याचा केविलवाना प्रयत्न काँग्रेस करत आहे. परंतु मी काँग्रेसला सांगू इच्छितो अशा प्रकारच्या खोट्या प्रयत्नांना या जिल्ह्यातील मतदार बळी पडणार नाही. या जिल्ह्यातील मतदार सुज्ञ आहेत, त्या जिल्ह्यातील जनतेने नेहमी विकासाच्या बाजूने कौल दिला आणि अशा प्रकारचं घाणेर राजकारण काँग्रेसने करू नये आणि कालच्या संदर्भातला संपूर्ण व्हिडिओ
आज आम्ही समाज माध्यमावर टाकतो आणि हा व्हिडिओ निश्चितच जनतेपर्यंत गेल्यानंतर काँग्रेसचा जो खोटा किविलवाना प्रयत्न आहे त्या प्रयत्नात त्यांना कधी यश मिळणार नाही. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता आहे योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर महाजन मार्केट जवळ टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपूर. संपर्क साधा 86 05 24 50 80. लँडलाईन नंबर 07 12 25 67 74 7.